नमस्कार मित्रांनो, मी एक जळगाव जिल्ह्यातून एक सामान्य शेतकरी. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच, हा एक विनोदाचा भाग म्हणून नाही तर जोक म्हणून नाही, हा हे सध्याच्या वास्तुस्थितीवर आणि सध्याची वास्तुस्थिती जाणून घेण्यासाठी बनवला आहे एवढंच. सध्या कोरोना 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 सर्व जगात हाहाकार. पण मित्रांनो, कोरोना हा जर खरोखर आला असेल तर प्रत्येकाची जिरवण्यासाठी, प्रत्येकाला त्याची जागा दाखवण्यासाठी आला आहे असं म्हणायला हरकत नाही. आज प्रत्येक समाजामध्ये नोकरीवाल्याला मुलगी देणं हा सर्वात मोठा गैरसमज झाला होता प्रत्येक समाजामध्ये. पण आज निसर्गाने दाखवून दिलंय की नोकरीवाल्यामध्ये आणि शेतकऱ्यामध्ये काय फरक आहे. अहो, आज 70-70 हजार पेमेंटवाले लोक द्यागा भरून घरी आलेत, पण शेतकरी, ओनली वन शेतकरी आपलं शेत सोडून आणि घर सोडून कोणाच्या दारात गेलेला दाखवा. मग आता तुम्हीच सांगा, सर्वात श्रीमंत कोण? आज जगात सर्वात श्रीमंत कोणी असेल तर शेतकरी. मित्रांनो, आज तुमच्याजवळ पैसा आहे, अडका आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, ऑडी गाडी आहे, BMW आहे, पण तुम्ही आज ती रोडवर घेऊन निघू शकत नाही. रोडवर घेऊन निघले जरी तर तुमचा डिस्प्ले पोलीस फोडल्याशिवाय राहत नाही. आणि आमचा शेतकरी 50-60 हजाराच्या बैलगाडीत वटणी जातोय आणि वटणी घरी येतोय, हा फरक आहे मित्रांनो. आणि जगात सर्वात श्रीमंत कोणी असेल तर शेतकरी आहे. आज घरात दडून बसलेल्या श्रीमंत माणसानी, कोणत्या माणसानी ह्या 2-4-5 दिवसात पैसे तळून खाल्ले मला सांगा तुम्ही. अरे, त्याला शेवटी दळायला आमच्या शेतकऱ्याचं धान्य आणि 2 वेळेस गिळायला अन्नच लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून मुलगी देताना किंवा ही शेतकऱ्याला देताना विचार करू नका, तो फक्त निर्वेशने असला पाहिजे. आज 70-70 हजारवाले बॅगा भरून घरी आलेत, ज्यांना आई वडील आठवत नव्हते, त्यांना पाटीचा भाऊ आठवत नव्हता, ते लोक आज घरी आलेत. आणि शेतकरी मात्र आनंदाने त्यांना पोचतोय. अरे, आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पहा तुम्ही, आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर तर तेच कमी झालेलं दाखवा. एवढी मोठी आपत्ती आली तरी शेतकरी आज खुशच आहेत.